6. Here match the picture and headlines with news items. This is our question. We are going to add some news, picture and their headline. First we will add Dim Dim swims a thousand kilometer every year to meet his friend. This is Dim Dim and his friend. His name is Joao Pereira de Souza. Dim Dim goes from Rio de Janeiro to Chile or Argentina for breeding breathing and comes after some months to his friend de Souza. दिस इज अवर पॅसेज विच वी आर गोईंग टू लर्न नाव हा पॅसेज आहे जो आपण आता इथे लर्न करणार आहोत रिओ डी जनेरिओ ट्यूजडे एथ मार्च टू थाउजंड सिक्स्टीन ही रिओ डी जनेरिओ या ठिकाणातील न्यूज आहे जी आठ मार्च दोन हजार सोळा मंगळवारला घड आलेली आहे दिस इज अ हार्ट वॉर्मिंग स्टोरी ऑफ फ्रेंडशिप बिट्वीन अ पेंग्विन अँड सेवन्टी वेन इयर ओल्ड ब्राझिलियन मॅन कॉल्ड जोयाओ परेरा डिसुजा आता एकाहत्तर वर्षाच्या मनुष्य आहे ब्राझिलियन ज्याचं नाव आहे जोयाओ परेरा डिसुजा आणि त्याच्या फ्रेंड कोण आहे पेंगविन यांची स्टोरी आहे जोयाओ इज अ रिटायर्ड ब्रिकलेअर हुल्यूज इन प्रोवेटा अ फिशिंग विलेज क्लोज टू द कोस्ट ऑफ रियो डी जनेरियो हा जोया हुआ है ना हा का है ब्रिकलेयर है हा मिस्त्री काम करतो प्रोवेटाला ठीक है वन डे इन 2011 थाउजंड इलेवन य फाउंड फोर मंथ ओल्ड मैगेलिनिक पैंगवीन ऑन द बीच नियर हिज हाउस द पैंगीन वॉज स्टार्विंग एंड वॉस कवर्ड इन ऑयल तला दोन हजार अकरा मध्य एक पेंगबिन मिळालं जे चार महिन्याचं होतं आणि त्याला सर्वत्र ऑइल लागलेलं होतं आणि ते पुष्कळ भुकेलं होतं द पेंगविन वॉज स्टारविंग अँड वॉज कव्हर्ड इन ऑइल जो जो वो ब्रॉट हिम होम ओवर अ वीक जो वो जेंटली क्लीन द पेंगविन फी अँड फेड हिम सॅडीनेस साडीनेस इज वन टाईप ऑफ फिश टिल द बर्ड वॉज स्ट्रॉंगर मग काय केलं त्यांनी त्याला घरी बांधलं त्याला स्वच्छ केलं आणि त्याला खायला फिश दिली जोपर्यंत तो स्ट्रॉंग होत नाही आफ्टर दॅट आहे वो ट्राय टू रिलीज हिम इन द सी बट एव्हरी टाईम द बर्ड्स फॅम बॅक टू हिज हाऊस जोयाओने काय केलं मग त्याला सोडण्याचा प्रयत्न केला सीमध्ये पण तो पुन्हा तो परत यायचा जो आयो नेम द पेंग डिमडिम डिमडिम स्टेड स्टेट विथ जोयावो फॉर नियरली इलेवन मंथ्स आता जोयाओने त्याचं नाव ठेवलं डिमडिम डिमडिम त्याच्यासोबत अकरा महिने राहिला एन फेब्रुवारी ही गो ही गॉट न्यू फिदर्स अँड कोर्ट फेब्रुवारीमध्ये त्याला नवीन फिदर आले आणि कोर्ट आले आता फेब्रुवारी महिना सुरू आहे ना आजपासनं वन डे ही डिसहॅपियर्ड पिपल थॉट डिम डिम ॲटलेट जोयाओ एका दिवशी तो अदृश्य झाला लोकांना वाटलं की डिम डिमने जोयाओला सोडून दिलं इमॅजिन जोयावो सरप्राईज व्हिन अ फ्यू मंथ्स लॅटर डिम डिम वॉक अप टू हिम ऑन द बीच अँड रिटर्न विथ हिम आता डिमडिम मग चलत चलत त्याच्या घरी काही महिन्यांनी आला फॉर द लास्ट फाईव्ह इयर्स डिम डिम हॅज बीन फॉलोईंग हिज रुटीन ही गोज अवे टूवर्ड द एन्ड ऑफ द जानेवारी अँड रिटर्न्स इन जून आता हा काय करतो मागच्या पाच वर्षापासून हा जानेवारीमध्ये जातो आणि जूनमध्ये येतो वेअर डज यू गो कुठे गेला असेल तो मॅगलॅनिक पँगविन स्ट्रीम थाउजंड्स ऑफ किलोमीटर्स टू गो टू देअर ब्रीडिंग स्पॉट ऑन द साऊथन कोस्ट ऑफ अर्जेंटिना अँड चिली हजारो किलोमीटरचा ते प्रवास करतात आणि अर्जेंटिना आणि चिली इथे ब्रीडिंग करतात ते एव्हरी इयर डिम डिम मेक द ट्रीप साऊथ अँड स्विस बॅक टू स्टे विथ जो जोयाओ अगेन तो प्रत्येक वर्षी साऊथला जातो आणि जोयाओकडे राहायला येतो यू आर नॉट अलाउड टू कीप वाईल्ड अॅनिमल्स अस पेट्स इन ब्राझील बट इन दिस रेअर केस इट इज डिम डिम द मॅल मॅजेलॅनिक पँगवेन हु चूजेस टू स्टे विथ इज ह्युमन फ्रेंड एव्हरी इयर आता ब्राझीलमध्ये आपण पाळीव प्राणी ठेवू शकत नाही पण ही केसकस आहे रेस्ट ऑफ रेअर म्हणून डिम डिम जो स्वत म्हणतो की मी जो सोबत राहील तर तो तिथे राहू शकतो लक्षात आला तुमच्या ही आहे न्यूज फ्लॅशमधली पहिली न्यूज आता आपण पाहू दुसरी मोर डायनासोर फॉसेस फाउंड इन कच्छ दुसऱ्या याच्यामध्ये मॅच करताना आपण पहिले काय लावणार त्या ठिकाणी हेडिंग घेणार आता हे जे पिक्चर आलेलं आहे हे आहे कच्छमधील जिथे डायनासोर सापडलेला आहे तुम्ही या पिक्चरमध्ये पाहू शकता की तिथे डायनासोर आपल्याला दिसतोय तो दगडाच्या रूपामध्ये आलेला आहे फॉसिल म्हणजे काय त्या प्राण्यांच्या सांगाड्याचे दगड बनलेले असतात लक्षात आला तुमच्या आणि हा आपला हे पॅसेज आता बघा हा पॅसेज आहे आपल्याला आणि याला ही न्यूज आहे अहमदाबादमधली फेब्रुवारी फिफ्टीन टू थाउजंड सिक्स्टीनमधली अ टीम ऑफ इंडियन अँड जर्मन सायंटिस्ट वर्किंग नियर भुज इन कच्छ रिजन ऑफ गुजरात फाउंड अ बिग फॉसिल ऑफ अ डायनोसॉर इन द हिल इन लोडाई विलेज आता टीम आहे इंडियन आणि जर्मन सायंटिस्टची त्यांना भुजच्या जवळ कच्छमध्ये एक गुजरातमधलं कच्छ आहे तिथे एक फॉसेल सापडला डायनासोरचं जे लोडाई विलेजच्या टेकड्यांवरती होतं ऑन सॅटरडे टी फाउंड अ फ्यू मोर फॉसेल्स शनिवारच्या दिवशी त्यांना आणखी फॉसेल्स मिळाले द यू फॉसेल्स इन्क्ल्यूड स्कल जॉ अँड सम डायनासोर हे नवीन फॉसेल होते ना याच्यामध्ये काय होतं स्कल होतं कवटी होती जबडा होता आणि दातं होते डायनासोरचे दे आर वर एक्सकॅवेशन ऑर डिगिंग व्हेरी व्हेरी केअरफुली स्टील गोज ऑन त्यांचे एक्सक्र एक्सकॅवेशनचे काम किंवा खोदकाम आहे ना आतासुद्धा सुरू आहे इट विल टेक सम टाईम टू टेक द फॉसिल आउट आता सर्व फॉसिल काढायच्या तर थोडा वेळ लागेल अ सॅम्पल ऑफ द फॉसिल्स फाऊंड अर्लियर हॅज बीन सेंट टू म्युनिस जर्मनी फॉर फर्दर टेस्टिंग जे सॅम्पल अगोदर सापडले होते ते म्युनिसला जर्मनीला पाठवलेलं आहे द फॉसिल शो दॅट द डायनॉसॉर मे हॅव बीन टेन टू फिफ्टीन मीटर्स लाँग डायनॉसॉर किती लांब असतील दहा ते पंधरा मीटर लांब इट वॉज कॉर्निवॉरस द मीट इटिंग टाईप इट ल्यूड वन थर्टी फाय मिलियन्स इयर्स अॅगो हे पन दहा ते पंधरा मीटर लांब आहेत आणि एकशे पस्तीस मिलियन वर्ष अगोदर इथे राहत होते दिश कुड बी द ओल्डेस्ट डायनासोर फॉर्स इन फाउंड इन दिस सेंचुरी ह्या शतकामधलं हे सर्वात जुनं असं फॉसिल आहे डायनासोरचं जे सापडलेलं आहे फॉसिल रिमेन्स ऑफ अदर डायनासोर्स हॅव बीन फाऊंड अर्ली इन द सेम रिजन बाकी जे डायनासोर्स होते त्यांचे पण तिथे फॉसेल्स सापडलेले होते थर्टीन स्पेसिस ऑफ डायनासोर्स रोम दिस रिजन वन्स अप अ टाईम मोर दॅन वन हंड्रेड मिलियन इयर अॅगो म्हणजे गुजरातच्या कच कच्छ भागामध्ये तेरा प्रकारचे डायनासॉर्स एक करोड वर्षाअगोदर त्या ठिकाणी राहत होते <coughs> सम सच रिजन्स ऑल धीज अॅनिमल्स डिस्ट्रॉईड काही कारणामुळे हे ऍनिमल्स काय झाले डिस्ट्रॉइड झाले आलं लक्षात तर ही न्यूज आहे आपली कच्छ मधली आता आपण दुसरी पाहू तर तिसरी न्यूज कोणती राहिलेली आपली बघूया ही आहे ग्रॅव्हिटेशनल वेव्ज डिटेक्टेड फॉर द फर्स्ट टाइम आणि या संबंधित पिक्चर आहे हे बघा हे जे तुम्हाला वरती आहे ना याच्यामध्ये फाउंड ग्रॅव्हिटेशनल वेव्ज लिहिलेलं आहे नंतर खाली ग्रॅव्हिटेशनल वेव्स कसं असतात जसं आपण पाण्यामध्ये दगड मारला मारला तर ते कसं गोल 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 होतं राऊंड अँड राऊंड अँड राऊंड अँड राऊंड तसं या ठिकाणी होत आहे ते ग्रॅव्हिटेशनल वेव्ज आहेत आणि या ग्रॅव्हिटेशनल वेव्स का निर्माण होतात कारण जेव्हा ग्रहांमध्ये ग्रॅव्हिटेशनल एकमेकांशी टकरावतो तेव्हा ग्रॅविटेशनल वेव्स निर्माण होतात कळलं आता बघा फेब्रुवारी इलेवन टू थाउजंड सिक्स्टीनमधली ही गोष्ट आहे आलं लक्षात तर आपण पूर्ण न्यूज पाहू बघा फेब्रुवारी इलेवन टू थाउजंड सिक्स्टीन फॉर द फर्स्ट टाईम इन हिस्ट्री सायंटिस्ट हॅव डिटेक्टेड ग्रॅव्हिटेशन वेव्ज सायंटिस्टने ग्रॅव्हिटेशनल वेव्स डिटेक्ट केलेले आहेत मेनी पीपल बिलीव दॅट दिस कुड बी द ग्रेटेस्ट डिस्कवरी ऑफ दिस सेंच्युरी पुष्कर लोकांना वाटते की या सेंच्युरीची ही मोठी डिस्कवरी आहे इट वॉज मेड पॉसिबल बाय द ॲडव्हान्स लिको प्रोजेक्ट ॲडव्हान्स लिको प्रोजेक्टमध्ये शक्य झालेलं आहे त्याला म्हणतात लेझर इंटरफ्रोरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्स ऑब्झर्वेटरी सेटअप फॉर धिस पर्पज याच्याकरता त्यांनी लिगो हे सेट केलेलं आहे द लिगो प्रोजेक्ट इन्क्लूड टू

टू आउटवर्ड फ्रॉम द स्पेस आता बघा या ठिकाणी पिच्चर पालवतं आपण अगोदर त्या पिक्चरमध्ये आपण पालवतो ना पाण्याच्या प्रमाणे ते गोल गोल व्यूज असतात तेच त्यांनी इथे दाखवलेलं आहे दे आर जनरेटेड इन द ग्रॅव्हिटेशनल इंटरॅक्शन्स त्या जेव्हा ग्रॅव्हिटेशनल इंटरॅक्शन होते ना तेव्हा ते जनरेट होतात ऑन इलेव्हन फेब्रुवारी टू थाउजंड सिक्स्टीन द लिगो सायंटिस्ट कोलॅबरेशन अँड व्हर्गो कोलॅबरेशन टीम अनाउन्स दॅट दे हॅड मेड द फर्स्ट ऑब्झर्वेशन ऑफ ग्रैविटेसनल वेव्स कास्ट बाय टू ब्लैक होल्स कोलाइडिंग अगेन्स्ट ईच अदर अबाउट वन मिलयन लाइट इर्स ऐगो एक मिलयन लाइट इगोदर ता दोन ब्लैक होल एकमेक होता पैं तथे मग तैयार ग्रैविटेसनल फोर्स डिटेक्टिंग ट रिप्पल और वेव इज रिमार्केबल अकॉम्प्लिशमेंट अशा प्रकारे हे वेव डिटेक्ट करणं ही पुष्कळ मोठी घटना आहे आल्या तुमच्या लक्षात कळलं तुम्ही बकेटमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये हात गोल गोल फिरवून पाहू शकता की कशाप्रकारे वेव्ज निर्माण होतात ते वेव्स तुम्हाला बकेटमधल्या पाण्यामध्ये दिसू शकतात पाणी घ्यायचं आणि त्याला गोल पाण्याला फिरवायचं सांडवू नका पाणी तर तुम्हाला त्याच्यात वेव्ज दिसतील कळलं तुम्हाला थँक यू यासंबंधीचे क्वेश्चन सहज तुम्हाला पुढच्या तासी केला मिळतील तोपर्यंत हा पाठ वाचायचा